माध्यमिक स्कूल के अध्यापकों को वरिष्ठ श्रेणी मिलने हेतु नागपुर माध्यमिक शिक्षा विभाग की ओर से शिविर लगाने जाने की जानकारी भाजपा शिक्षक आघाड़ी के पूर्व विदर्भ संयोजक अनिल महादेवराव शिवनकर ने दी है। हाल ही में अध्यापकों की विविध समस्या जल्द से जल्द हल करने हेतु माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय में भाजपा पदाधिकारी की बैठक संपन्न हुई। इस बैठक में अध्यापकों की विविध समस्या के बारे में सकारात्मक चर्चा हुई है। इस चर्चा में नागपुर शहर तथा ग्रामीण क्षेत्र के भाजपा शिक्षक आघाड़ी के पदाधिकारी उपस्थित थे। भाजपा शिक्षक आघाड़ी नागपुर शहर व ग्रामीण की सविचार सभा माननीय शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार मैडम यांच्या दालनात संपन्न झाली। सभेमध्ये नागपूर शहर व ग्रामीणची शिक्षकांची अनेक प्रकरणे जी प्रलंबित होती ती निकाली काढण्यात आली। विशेष म्हणजे येत्या 9 जुलैला वरिष्ठ व निवड श्रेणीचे सर्व प्रस्ताव 9 जुलैला विशेष कॅम्पद्वारे निकाली काढण्याचे ठरले। ज्या मुख्याध्यापकांनी अजूनही मुद्दाम व जाणीवपूर्वक वरिष्ठ निवड श्रेणीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाला पाठवलेले नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचेही आजच्या सभेमध्ये ठरले। एनपीएसचे प्रस्ताव कसे तयार करायचे, एनपीएसचे प्रस्ताव कसे निकाली काढायचे, जीपीएफच्या स्लिपमध्ये जो गोंधळ सुरू आहे, शिक्षकांची जीपीएफचे हप्ते कपात होऊनही जीपीएफच्या स्लिपमध्ये एकूण रक्कम दिसत नाहीये, तोही गोंधळ दूर करण्याचं आजच्या सभेमध्ये ठरलं। इतकंच नव्हे तर संच मान्यता 2023-24 ची निर्गमित झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यात तात्काळ शिक्षकांचे समायोजन करण्याचेही ठरले। 20%, 40%, 60% अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षकांना अतिरिक्त करण्याची नियमानुसार अतिरिक्त करण्याचे ठरले, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही। वैद्यकीय देयक तात्काळ निकाली काढण्याचे ठरले, रजा रोखी करण्याचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याचे ठरले। अशा प्रकारे शिक्षकांची अनेक प्रकरणे ही निकाली काढण्याचे भाजप शिक्षक आघाडीच्या सभेमध्ये ठरले। मी अनिल महादेवराव शिवनकर, नागपूर विभागीय अध्यक्ष, भाजप शिक्षक आघाडी, माझ्यासोबत डॉक्टर उल्हास फडके, योगेश बन, नरेश कांबळी, हरीश कवटे, संदीप पुरकडे, प्रदीप बिबटे उपस्थित होते व मोठ्या संख्येने भाजप शिक्षक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। धन्यवाद। एनबीसी न्यूज के लिए बोधा से संजय गेडे की रिपोर्ट।